दरम्यान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिलेली आहे. कोकणाला भरपूर काही मिळालं मात्र विद्यापीठाला कुलगुरू काही मिळाली नाहीत अशी खोचक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. पाहूयात नेमकं आदित्य या अर्थसंकल्पाबद्दल काय बोललेले आहेत. त्याच्यात दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर सातवा वेतन आयोग हे जाहीर केलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी व्हावी, जसं कर्जमुक्तीमध्ये गोंधळ झाला तसा व्हावा नाही, हीच इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षण खात्यासाठी खूप काही काही त्यांनी जाहीर केलेलं आहे पण अजूनही जो गोंधळ आहे तो मला वाटतं एकत्र येऊन सोडवणं हा खूप गरजेचं आहे. बाकी काही गोष्टी चांगल्या, जसं सिंधुदुर्गासाठी मेडिकल सेंटर वगैरे जे जाहीर केलेले आहेत ते खूपच चांगल्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. अजूनही आपल्याला व्हाईस चान्सलर मिळत नाही आहे.